नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत जी थिअरी होती त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण कंपाऊंड इंटरेस्ट कशा पद्धतीनं काढायचं आहे दिलेल्या प्रॉब्लेमसाठी ते आपण प्रॅक्टिस सेट 14.1 माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर तो आपण या ठिकाणी शिकण्या अगोदर परत एकदा मी रिवाईज करतो. कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला अगोदर अमाऊंट काढावी लागते. त्याचं सूत्र आहे पी इन ब्रॅकेट 1+R/100 n. हे सूत्र वापरून आपल्याला अगोदर अमाऊंट फाइंड आउट करावं लागते आणि त्यानंतर आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढतो. कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस काय असतं, प्रिन्सिपल, म्हणजे आलेली अमाऊंट त्यामधून जर प्रिन्सिपल सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळतं, कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो. तर यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 41 पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की क्वेश्चन नंबर 1 आहे फाइंड द अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट आणि अमाऊंट फाइंड आउट करायचे आहे आणि आपल्याला प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट आणि ड्युरेशन जो आहे, जो टाइम पिरियड आहे, तो जर पाहिला असेल तर या ठिकाणी टेबलमध्ये दिलेला आहे. तो मी या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये घेतलेला आहे. तर आता सुरुवातीला प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट आणि ड्युरेशन आपल्याकडे आहे, तो घ्यायचा आहे. या ठिकाणी सोल्युशन पाहत असायचं ते सोल्युशन. याचं सोल्युशन सोडत असताना काय ते पहा. सुरुवातीला आपला अमाऊंट काढायची पी इज इक्वल टू 2000 rupees. रुपीज 2000. आर इज इक्वल टू 5 PCPA अँड एन इज इक्वल टू 2 years. आता याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, प्रिन्सिपल अमाऊंट अगोदर करावं लागणार. सो अमाऊंट इज इक्वल टू अमाऊंट ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1+R/100 n. आता या कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीतले ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये फक्त आपल्याला पी आर एन यांच्या किमती पुटअप करायच्या आणि ह्या ठेवल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन सर्वात महत्वाचं आहे. कॅल्क्युलेशन जे काय आहे, ज्या पद्धतीने तुम्ही कराल पण ते सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता या ठिकाणी आपण बघूया की 2000 हा प्रिन्सिपल आपण घेतलाय, 1+R/5 100 2 दॅट इज ब्रॅकेट स्क्वेअर आपण त्याला म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा जो फ्रॅक्शन आहे हा जर फ्रॅक्शन आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिताना तर अधिक सोपं होईल. किंवा 100 × 1+5 केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे तर काही अडचण येणार नाही. आता इथं आपण सोडूयात 2000 × 100 + 5 त्याच्यामध्ये ऍड करा, 100 + 5 छेद किती येतं, 100 क्रॉस मल्टिप्लाय करत असतो त्याचा स्क्वेअर. सो इथे तर 2000 × 105 / 100 square. आता हे या ठिकाणी सोडत असताना याचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. आता तुम्हाला स्क्वेअर फाइंड आउट करत असताना ज्याच्या युनिट प्लेसला 5 असतो त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करताना खूप सोपी मेथड आहे, लक्षात घ्या काय करायचं ते. सो अमाऊंट इज इक्वल टू 2000 (in brackets). ठीक आहे, तर आता इथं 5 स्क्वेअर हा जो युनिट प्लेस 5 digits आहे त्याचा स्क्वेअर करायचा, तो किती येतो 25 तुलिया. आणि हा जो राहिलेला नंबर असतो त्यानं त्याच्यापेक्षा 1 मोठ्या असणाऱ्या संख्येसोबत गुणाकार करायचा आहे. 10 पेक्षा 1 मोठी असणारी संख्या आहे 11. 11 × 10 = 110 येतं. सो या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर मिळतो 11025 हा त्याचा स्क्वेअर आला. आणि 100 स्क्वेअर करायचं म्हटलं तर हे जे 2 0 येते त्याची दुप्पट घ्यायची, दुप्पट 0 त्या ठिकाणी घ्यायची, म्हणजे 4 × 0 घ्यायचा, 1 × 1 = 4 0. ठीक आहे, सो 10000 इज द स्क्वेअर ऑफ 100. या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे. परत एकदा बघा कसं केलं तो वर्ग, ज्याच्या एकक स्थानी 5 असतो त्याचा स्क्वेअर 25. आणि जर 5 हा युनिट प्लेसला असेल डिजिट तरच म्हणतोय ना. तर आता इथं हा जो 10 आहे, 10 न त्या ठिकाणी पाहिजे तर 11 मल्टिप्लाय करायचं, 1 मोठी असणारी संख्या त्याला गुणाकार करायचा आहे. सो 110 आलं. याचं कॅल्क्युलेशन पहा, 1, 2, 3, 1, 2, 3, 0 या ठिकाणी आलेले. आता तुम्ही या ठिकाणी यांचा गुणाकार जर केला तर 2 × 5 = 10, 2 × 5 = 10 येतं, 2 × 2 = 4, + 1 = 5, इथं 0 × 2 = 0, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2 / 10 इथला हा 0 0 कॅन्सल,
अमाउंट आले 2205। तर या पद्धतीने आपल्याला अमाउंट मिळालेली आहे। आता ही अमाउंट ची किंमत आल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे कंपाउंड इंटरेस्ट। देयरफॉर कंपाउंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट माइनस प्रिंसिपल। आता अमाउंट किती आला आहे 2205 माइनस प्रिंसिपल किती आहे 2000 दैट इज इक्वल टू 205 म्हणून या ठिकाणी कंपाउंड इंटरेस्ट सो सी आर इज इक्वल टू 205 या पद्धतीने रुपीज 205 हा तुम्हाला काय मिळालाय कंपाउंड इंटरेस्ट आणि इथं तुम्हाला काय मिळाली या ठिकाणी अमाउंट मिळाली। तर या पद्धतीने या ठिकाणी सूत्राचा वापर करून तुम्हाला अमाउंट आणि कंपाउंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे। तर हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेल आणि याच्यापेक्षा आणखी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सोडायचं असेल तर तुम्ही याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊ शकता 5 × 5 × 5 × 10 म्हणजे या ठिकाणी पाहिजे याला तुम्हाला असं सोडवता येतं पहा लक्षात घ्या। दुसरी पद्धत सांगते जी सोपी असेल ते सोडवा जी सोपी वाटते ते सोडा 2000 × 1 + 5 × 5 × 225 = 100 येतं ब्रॅकेट स्क्वेअर येतं याचा स्क्वेअर जर केला तर हे 2000 आणि 21 × 20 + 1 × 21 / 20 याचा स्क्वेअर जर केला तर हे पण आपल्याला जनरली स्क्वेअर माहीत असतो 441 / काय येतं या ठिकाणी याचा 20 चा स्क्वेअर येतो 400 तर या ठिकाणी हे 2 झिरोज कॅन्सल होतात आणि याला जर मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येतं आपल्याला 4 × 5 = 20 येतं आणि 5 × 5 = 5 × 4 = 20 + 2 × 5 = 20 + 2 = 22 या पद्धतीनं सुद्धा आपल्याला सोडवता येतं म्हणजे तुम्हाला ठरवायचं की कॅल्क्युलेशन कसं करायचं ते म्हणजे पूर्ण तुमच्या कॅल्क्युलेशनवरती ते अवलंबून असेल। सो या पद्धतीचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये काय वेगळं कसं काही नाही लॉजिकल म्हणजे असं काही नाहीये याच्यामध्ये जर सरळ सरळ तुम्हाला सूत्र असेल सूत्रामध्ये तुम्हाला किमती ठेवायच्या आहेत आणि सूत्रामध्ये किमती ठेवून या ठिकाणी पाहिजे तुम्हाला अमाऊंट काढायची आहे तुमच्या परीनं कॅल्क्युलेशन करून ठीक आहे। तर हे होते एक्झाम्पल नंबर 1 आपण यानंतरचा सेकंड पाहूया। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आता प्रॉब्लेम नंबर 2 पाहतोय। प्रिन्सिपल आहे 5000 रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% पर ॲनम आणि ड्युरेशन आहे 3 इयर्सचा। आता याच्यासाठी प्रिन्सिपल अमाउंट काढायचं आपल्याला ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + r/100 ब्रॅकेट टू द पॉवर n हा फॉर्म्युला आपण यूज करतोय आणि हा फॉर्म्युला यूज करत असताना इथे येतं 5000 × 1 + r/8 / 100 ब्रॅकेट टू द पॉवर n। आता परत तुला 100 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करा सो 5000 × 108 + 100 / 100 / 3 मीन्स ब्रॅकेट क्यूब अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे। आता जनरली आपल्या माहिती घेऊया याचा क्यूब म्हणजे 3 × 0 त्या ठिकाणी 6 झिरो त्या येतील डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटर तर हाताला प्रश्न न्यूमरेटर तर त्याचा आपल्याला क्यूब काढावा लागेल। तर मग कशा पद्धतीने काढणार तर इथं तुम्ही सरळ सरळ 108 × 108 अगोदर करा याचं कॅल्क्युलेशन करत असताना 8 × 64 येतं ठीक आहे। इथं 06 8 × 8 हिअर 00 अगेन इथं काय मिळेल तुम्हाला 0 + 00 8 01 या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मिळेल 4 6 8 8 16 1 1 परत त्याला 108 नंबर म्हणजे क्यूब आपण असंच करतो 3 times मल्टिप्लिकेशन घेतो ठीक आहे। तर या ठिकाणी 8 × 32 8 × 48 × 3 = 51 × 5 8 × 48 × 5 या ठिकाणी 53 मिळतील 5 × 8 = 5 13 × 1 8 × 1 = 9 परत इथं 0 घेत असताना इथं येईल 0 या ठिकाणी 0 0 0 0 म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 × 0 येईल 0 न कोणत्या नंबरला मल्टिप्लाय करतो 0 सुद्धा त्यामुळे आता 1 न मल्टिप्लाय करताना 0 0 1 4 6 6 1 1 याची जी ॲडिशन मल्टिप्लिकेशन येतं 1 कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर तेच येतं त्यामुळे उत्तर इथं शिवतील 2 1 7 9 15 कॅरिंग ओवर 1 2 1 सो फायनली तुम्हाला क्यूब मिळतो पहा काय मिळतो ते 5000 × इथं 1,59,712 हा तुम्हाला 108 क्यूब मिळतो। फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आता हे केल्यानंतर याचा जर पॅसे 1 × 6 × 0 घ्यायचं आपल्याला 6 × 0
आता याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं पहा, हे तीन शून्य या अंशस्थानच्या तीन पाचाच्या तीन शून्य सोबत कॅन्सल होतील. आता राहतो प्रश्न तो एवढाच की हा सोपा का जातो, कारण आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायला डिनॉमिनेटर 1000 घेतलं तर तो डेसिमल पॉईंट द्यायला शिल्लक राहतो, म्हणजे फायनल मल्टिप्लाय करायचं आहे इथं न्यूमरेटरला. पाच दोन्ही या ठिकाणी दहा येतं, पाच एक पाच आणि एक सहा येतं, पाच सात पस्तीस, तीन पाच नऊ पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस, चार पाच सहा पाच पंचवीस चार एकोणतीस, दोन पाच दोन दहा आणि दोन बारा, एक पाच एक पाच आणि सहा, या पद्धतीने त्या ठिकाणी असेल तर आपल्याला गुणाकार मिळतो. आणि मग डिनॉमिनेटरला किती राहिला इथं 1000. आणि मग आता आपण तीन प्लेस नंतर डेसिमल पॉईंट त्या ठिकाणी देऊ शकतो, म्हणजे 1, 2, 3, 1000 आहे, म्हणजे तीन सरळ दशांश डाव्या बाजूला देता येतो 1, 2, 3, म्हणजे आपल्याला इथे देता येतं उत्तर येतं 6298.560. सो 6298.56 ह्या शून्याला त्या ठिकाणी आपण किंमत देत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे तर आपल्याला हे मिळते ती अमाऊंट मिळते. ठीक आहे, आता ही आपल्याला अमाऊंट मिळाल्यानंतर आता आपल्याला करायचं कंपाऊंड इंटरेस्ट. सो कंपाऊंड इंटरेस्ट देअरफॉर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आता अमाऊंट किती आली बरं, अमाऊंट आपल्याला मिळाली आहे 6298.56 ही आहे अमाऊंट, आणि प्रिन्सिपल आहे आपल्याकडं ते 5000. सो 5000 इज द प्रिन्सिपल. आता फायनली आपलं या ठिकाणी जर पाहिलं असेल तर आपल्याला हे मिळतं, याची सबट्रॅक्शन जी केली तर 1298.56 हे तुम्हाला काय मिळतं, कंपाऊंड इंटरेस्ट. सो अमाऊंट जी मिळाली ते 6298.56 आणि जे कंपाऊंड इंटरेस्ट आहे ते मिळतं आपल्याला 1298.56. या पद्धतीने आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा. आता याच्यामध्ये जर पाहिजे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सोडवता आलं असतं, पण हे जो डेसिमल पॉईंट डिनॉमिनेटरला जो आहे तो सरळ सरळ तुम्हाला कॅल्क्युलेशन परत करायची आवश्यकता पडत नाही, फक्त तीन स्थळांचा दशांश त्या ठिकाणी पैसा आपल्याला देता येतं. इथं शून्य घेतला होता आपण, ठीक आहे, तर त्या पद्धतीनं इथं आपल्याला तीन स्थळांचा दशांश द्यायला सोपं जातं, त्यामुळे या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर या ठिकाणी हा होता सेकंड प्रॉब्लेम फ्रॉम युअर क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता यानंतर आपण पाहिलं असेल तर प्रॉब्लेम नंबर तीन पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता प्रॉब्लेम नंबर तीन पाहूया. प्रॉब्लेम नंबर थ्री, या ठिकाणी प्रिन्सिपल दिलाय 4000, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 7.5 PCPA अँड ड्युरेशन दिलेला आहे 2 इयर्सचा. आता परत त्या ठिकाणी किती आपण या ठिकाणी ठेवणार आहोत, 4000 हा प्रिन्सिपल आपण घेऊयात, 4000 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस आर आहे 7.5 डिवाइडेड बाय इथे येतं 100 आणि असं तो ब्रॅकेट रेस्ट घ्यायचा आहे तो 2 घ्यायचा आहे. ठीक आहे, आता थोडंसं या ठिकाणी पाहिजे तर रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो डेसिमल पॉईंटमध्ये दिला आहे, मग हा जेव्हा दिला जातो तेव्हा त्याला आपल्या असं लिहिता येतं, हा 4000 जो पाहिला असेल तर आपण प्रिन्सिपल आहे 1 प्लस. आता मला असं वाटलं की हा जर डेसिमल पॉईंट मला कॅन्सल करायचा असेल तर मी हा कॅन्सल करतो आणि त्याच्या बदल्यात डिनॉमिनेटर, म्हणजे आपण असं करतो की 7.5 असेल तर ह्याला 75 करता 10^-1 करतो, बरोबर आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला काय येतं ते 10^-10 येतं, म्हणजे 1 0 वाढतो, तर इथे 100 वरती 1 0 वाढणार आहे, म्हणजे इथे येणार आहे 75/1000 या पद्धतीनं ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता याला आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल तर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहूयात, 25 × 3 = 75 येतं, 25 × 100 आणि हा 0. तर इथं आपल्याला 4000 हे सोप्या एका वेगळ्या पद्धतीने, आता जे प्रॉब्लेम सोडवले त्याच्यात थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी सांगतोय, 1 प्लस इथं 41 + 40 + 3 = 43 येतं, 43/40 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 43 स्क्वेअर माहीत असेल नसेल तर स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा ते सांगतोय. पहा 43 स्क्वेअर कसा केला जातो, 3 स्क्वेअर घ्या 9 येतो, याचा 2, 3 आणि 4 मल्टिप्लिकेशन घ्या, 2, 3, 6, 6, 4, 24 म्हणजे 23 × 6 = 24 येते. 24 या ठिकाणी 4 लिहा, आजचा 2 घ्या, कॅरी 2 करा आणि 4 स्क्वेअर करा, 4 स्क्वेअर येतो 16 आणि 2 त्याच्यात ऍड करा की देतो 18. सो 1849 इज द स्क्वेअर. या पद्धतीने याचा स्क्वेअर करायला आपण 4000 × 1849 हा त्याचा स्क्वेअर आला. 43 कसा केला परत येतो बघा, 3 स्क्वेअर हा युनिट प्लेसचा जो आहे नंबर डिजिट त्याचा स्क्वेअर 9 घेतला, नंतर हा 2, 3 आणि 4 या तिघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं,
टू थ्री जा सिक्स सिक्स फोर जा ट्वेंटी फोर चा फोर घेतला टू कॅरी केला आणि नंतर टेन स्पेसचा जो डिजिट आहे त्याचा स्क्वेअर करायचा फोर चा स्क्वेअर सिक्सटीन प्लस टू किती येतं एटीन सो वी टेन वी गेट अ स्क्वेअर ऑफ फॉर्टी थ्री दॅट इज वन थाउजंड एट हंड्रेड अँड फॉर्टी नाईन आता याचा स्क्वेअर करतो फोरचा स्क्वेअर करतो सिक्सटीन आणि हा घेतो डबल झिरो ठीक आहे आता या ठिकाणी या ठिकाणी दोन शून्य या दोन शून्यासोबत त्या ठिकाणी पैसे कॅन्सल होतील फोर टेन जा फॉर्टी फोर फोर जा सिक्सटीन आता याला जर मल्टीप्लाय केलं तर हे आपल्याला मिळेल वन थाउजंड हे आपल्याला मिळेल पहा अमाऊंट इज इक्वल टू देअरफोर वन एटीन थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन्टी येतं आपल्याला आणि डिवायडेड बाय फोर फोरनं आपल्याला डिवाईड करायचे तर फोरनं डिवाईड करा चार चौक सोळा फोर फोर जर सिक्सटीन दोन होतात फोर सिक्स जर ट्वेंटी फोर फोर टू जर एट येतं आणि वन त्या ठिकाणी शिल्लक राहतो तर फोर टू जर एट पॉईंट टू राहतो फोर फाय जर ठीक आहे सो अमाऊंट फायनली आपल्याला मिळाली ती किती मिळाली फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी टू तर कॅल्क्युलेशन पाहा थोडंसं वेगळ्या पद्धतीने ठिकाणी आपल्याला आपण करतोय तर या ठिकाणी या कॅल्क्युलेशनच्या बाबतीत आपण आता देअर फोर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस काय तर प्रिन्सिपल आणि या ठिकाणी ते आपण करूयात आता फोर थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी टू ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह लेस किती करायचे फोर थाउजंड करायचे फोर थाउजंड सो फायनली वी गेट सबट्रॅक्शन सिक्स हंड्रेड ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह झिरो काय आणि काय घेतलं काय ठीक आहे सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू सिक्स हंड्रेड ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह झिरो या पद्धतीने आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळतोय आणि अमाऊंट मिळते या ठिकाणी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह तर या पद्धतीने आपण म्हणजे ज्या जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो पण हे सुद्धा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊन सुद्धा आपल्याला ते सोडवता येतं स्क्वेअर करायला जो सोपा जातो त्या पद्धतीने आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे तर हा होता क्वेश्चन नंबर वन यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेम शिकणार आहोत तो क्वेश्चन नंबर टू तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन नंबर टू आहे क्वेश्चन नंबर टू मध्ये आपल्याला समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ रुपीज ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड इथे दिलेलं आहे प्रिन्सिपल ही आहे रेट ऑफ इंटरेस्ट ट्वेल्व पर्सेंट पर ॲनम आणि थ्री इयर्ससाठी आपल्याला हा प्रश्न त्या ठिकाणी लोन दिलेला आहे म्हणजे ड्युरेशन आहे थ्री इयर्सचा आपल्याला कंपाऊंडेड ॲन्युअली असा प्रश्न विचारला हाऊ मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर दिस लोन त्याचा कर्ज पूर्ण म्हणजे पूर्ण भरण्यासाठी त्याला एकूण किती रुपये भरावं लागतं असा प्रश्न विचारला आता हा जो प्रश्न आहे हा विचारला म्हणजे आपल्याला अमाऊंट काढायची त्यासाठी सूत्र आहे अमाऊंट रेट ऑफ इंटरेस्ट आणि ड्युरेशन दिलेला आहे ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर बाय हंड्रेड मग आता परत या ठिकाणी किंमत होतो प्रिन्सिपल ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड इन ब्रॅकेट वन प्लस आरची व्हॅल्यू ट्वेल्व डिवायडेड बाय हंड्रेड ब्रॅकेट क्यू आणि या ठिकाणी सोडत असताना ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड मल्टिप्लाय बाय वन हंड्रेड ट्वेल्व अपॉन हे शंभर एक शंभर आणि बारा त्याच्या डायरेक्ट केले तर किती येतं आपल्याला एकशे बारा छेद शंभर कंसाचा घन येतो आता याचा आपल्याला घन काढायचा आहे म्हणजे एकशे बाराचा एकशे बारा म्हणजे आपलं घन काढूया आता वन हंड्रेड ट्वेल्व मल्टिप्लाय बाय वन हंड्रेड ट्वेल्व कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला पहा वन हंड्रेड ट्वेल्व मल्टिप्लाय बाय वन हंड्रेड ट्वेल्व टू टू जार फोर टू वन जार टू टू वन जार टू दॅट इज झिरो टू वन वन झिरो झिरो टू वन वन आता याची ॲडिशन येते फोर फोर फाय टू वन परत वन हंड्रेड ट्वेल्व आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे प्रोसिजर त्या ठिकाणी मला जर फॉर्म्युला आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला आपण सोडायचं असेल त्या पद्धतीने काढू शकता क्यूब काढण्याची मतलब आहे टू फोर झाले टू फोर झाले टू फाय झाले टेन कॅरिंग ओवर वन टू टू झाले फोर प्लस वन फाय टू वन झाले टू अगेन हे झिरो फोर फोर फाय टू वन वनं मल्टिप्लाय केलं तर तेच उत्तर येतं परत परत इथं झिरो झिरो परत इथं जर पाहिजे तर फोर फोर फाय टू वन यांची ॲडिशन जर केली तर आपल्याला उत्तर मिळतं एट ट्वेल्व नाईन दॅट इज फोर्टीन प्लस वन फाय प्लस फाय टेन वन फोर सो आपल्याला अमाऊंट याची जर याचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आपल्याला मिळतं ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड मल्टिप्लाय बाय फोर्टीन लॅक फोर थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी एट डिवायडेड बाय एकावरती किती शून्य येतील त्याच्या तिप्पट शून्य येतात म्हणजे सहा शून्य येतात वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे सो याचा स्क्वेअर जर पाहिला असेल हंड्रेडचा जो क्यूब पाहिला असेल तर तो आपल्याला मिळतो तो टेन लॅक मिळतो या पद्धतीनं मग आता इथं हे दोन शून्य इथल्या या दोन शून्यासोबत त्या ठिकाणी कॅन्सल होतात आता तुम्हाला जर
कैलक्युलेशन करायचं असेल सोप्या पद्धतीने तर तुम्ही असंही करू शकता की 25 5 सव्वाशे येतं, 25 चौक 100 येतं आणि इथं पाहिलं असेल तर हे 00 आलं, ठीक आहे. परत त्याला सरळ सोडायचं असेल तर 5 48 येतं 80, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतं. सो अमाऊंट इज इक्वल टू 14 लॅक, ठीक आहे, 14,04,928 डिवाइडेड बाय 80, ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण 8 न न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर त्या ठिकाणी भाग देऊया. काय तर पहा, 8 × 1 = 8, इथं 8 आला, इथं 6 × 8 = 56 येतं, 8 × 1 = 8 = 56, इथे 4 उरतील, 8 × 45, इथे 4 × 8 = 48, इथे 1 उरेल, 8 × 1 = 8, परत 4 होतील 8 × 48, डिनॉमिनेटर लाईन 8 जर, तर उत्तर येतं या ठिकाणी 17,561.6. तर या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळते 17,561, ही तुम्हाला मिळालेली काय आहे अमाऊंट. सो अमाऊंट इज इक्वल टू 17,561.6 रुपीज एवढं त्या ठिकाणी पाहिजे तर अमाऊंट आहे. आणि हे पूर्णतः हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे कंपाऊंड इंटरेस्टचा, हे पूर्ण कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला ज्या सोचे सोपं वाटतं, तुम्हाला जर वाटलं की या ठिकाणी पाहिजे तर 125 याला मल्टिप्लाय करून ह्याचा फक्त डेसिमल पॉईंट द्यावा तर तसंही देऊ शकता, नोडा रॉपर दॅट, बट द कॅल्क्युलेशन शुड बी क्लिअर अँड वेल फोकस. त्या ठिकाणी पाहिजे तर अचूक अॅक्युरेसी पाहिजे एवढंच फक्त. म्हणजे आता इथं उत्तर द्याल, देअरफोर ही शुड पे रुपीज 17,561.60 या पद्धतीने त्यांनी एकूण किती रुपये भरले पाहिजेत तर 17,561.60 रुपये त्यांनी भरले पाहिजेत. सर तर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशनची जी काही पद्धत आहे तुम्ही डॉफवर्कमध्ये करू शकता, कशा कशाही पद्धतीने करू शकता, पण अचूक करायचे आणि उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळायचं, याच्यामध्ये वेगळं असं लॉजिक काही वापरायचं नाही. सो दुसरा देऊ क्वेश्चन नंबर 2. नाउ वी विल स्टडी क्वेश्चन नंबर 3. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न क्रमांक 3 आहे. या प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की शलाकाला बिझनेस सुरू करायचा आहे. टू स्टार्ट बिझनेस शलाका हॅज टेकन लोन, कर्ज घेतलेलं आहे. किती रुपयांचं घेतलेलं आहे? 8,000 रुपीज ॲट अ रेट ऑफ 10.5% पर ॲनम आफ्टर 2 इयर्स, 2 वर्षानंतर हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. तिला कंपाऊंड ते 2 वर्षानंतर किती भरावं लागेल असा प्रश्न आहे. हिअर प्रिन्सिपल जे दिलेलं आहे ई इज इक्वल टू रुपीज 8,000 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे 10.5, म्हणजे याला आपल्याला लिहिता येतं 2×10 = 20+1 = 21/2% per annum अशा पद्धतीने आपण घेऊयात. आणि या ठिकाणी 1% per annum झाल्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट झाल्यानंतर ड्युरेशन दिलेलं आहे, n इज इक्वल टू 2 इयर्स दिलं आहे. मग आता या ठिकाणी अमाऊंट काढूयात. देअरफोर अमाऊंट इज इक्वल टू p(R/100)(n). त्याची व्हॅल्यू पुट अप करतो 8,000(1+21/2)/100, ठीक आहे. तर याचा काय करायचं आपल्याला, ब्रॅकेट इज 2. आता हा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर ऍक्च्युली अगोदर या दोघांचं करत असताना 2×100 होईल, म्हणजे दॅट कॅन बी सॉल्व्ड ॲज 8,000(1+21/200) होईल, ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे, म्हणजे याचं मिक्सड फ्रॅक्शनला प्रॉपर इम्प्रॉपर फ्रॅक्शन त्या ठिकाणी पाहिजे तर करायचं आहे कन्वर्ट. 200×1 = 200, सो 221/ काय येतं 200, हा त्याचा काय आला त्याचा स्क्वेअर. आता आपल्याला 221 वर्ग त्या ठिकाणी करावा लागेल. सो काय येतं 221 स्क्वेअर, सो 221×221 1×1 = 1, 2×2 = 0, 2×4 = 4, 0×0 = 2, 4, 4. हा दोन वेळेस आपण गुणाकार केल्यानंतर याचं स्क्वेअर मिळणार आहे 1×2 = 4, 8×8 = 4. सो आपल्याला व्हॅल्यू इथे मिळते, पहा काय तिथे लिहितो, देअरफोर ए इज इक्वल टू कॅल्क्युलेशन असं येतं 8,000 × 221 = 48,000
48,841 कैलक्युलेशन केल्यानंतर आणि 2 चा स्क्वेअर 4 घ्यायचा आणि त्याचा डबल झिरो द्यायचा म्हणजे 1 2 3 4 हा त्याचा स्क्वेअर येतो. सो दिस इज व्हेरी इजी टू फाइंड आउट स्क्वेअर्स. ठीक आहे, तर आता इथं 1 2 3 झिरो कॅन्सल विथ अपर 3 झिरो या ठिकाणी ते कॅन्सल होतात आणि आपल्याला इथं जर पाहिलं तर 4 ने जर आपण किंवा 8 एक 8 8 5 40 असंही चालतं किंवा या ठिकाणी आपण सोप्या पद्धतीने सुद्धा 4 2 8 करूयात आणि 4 10 40 म्हणजे डेसिमल पॉईंट द्यायला आपण मोकळे होतो. आता 2 ने याला मल्टिप्लाय करूयात, 2 1 जर 2 2 4 जर 8 2 8 जर 16 2 8 जर 16 प्लस 1 17 2 4 जर 8 प्लस 1 9 सो डिवाइडेड बाय 10 येतं आणि इथं व्हॅल्यू येते 96 9768.2 या ठिकाणी अमाऊंट म्हणजे 20. ठीक आहे, तर ही आली आपल्याला अमाऊंट. देअरफॉर ए इज इक्वल टू काय मिळाला 9768.20. दिस इज अन अमाऊंट आफ्टर 2 इयर्स. ठीक आहे, फॉर दॅट लोन 8000 लोनवरती कंपाऊंड इंटरेस्टनं अमाऊंट होते 9768.20. आता याच्यानंतर काढायचं ते कंपाऊंड इंटरेस्ट. देअरफॉर द कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो व्हॉट इज द अमाऊंट हियर 9768.20 लेस करायचं किती 8000 आपल्याला लेस करायचे. सो फायनली वी ऑब्टेन आन्सर 1768.20. सो शलाका हॅव टू पे शलाका विल हॅव टू पे रुपीज 1768.20 ॲज कंपाऊंड इंटरेस्ट. सो दिस इज युअर फायनल आन्सर. तर कन्सेप्ट खूप सोपा आहे, कन्सेप्ट तसं पाहिल्यासुद्धा खूप सोपा आहे, फक्त कॅल्क्युलेशनच्या बाबतीत काही आपल्याला अडचणी असतील तर त्या क्लिअर करणं गरजेचं आहे. एव्हरीवेअर वी आर युजिंग द सेम फॉर्म्युला, वी आर अप्लाइंग द सेम स्टेप्स, त्याच पायऱ्यांना आपण सोडवतोय. कुणाचा घन काढायचा आहे, कुणाचा वर्ग काढायचा आहे, हा आणि कुठेतरी भागाकारामध्ये काय कमी जास्त असेल जे असेल पण सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता प्रॅक्टिस सेट 14.1. या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. या पद्धतीचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.